झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अनुज्ञा। घर स्वप्नांचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांचं मध्ये पाहणार आहोत चित्रांद्वारे कशी करता येईल घराची सजावट, त्याचबरोबर प्रॉपर्टी विश्वाची खबरबातही घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्राबद्दल। आपल्या घराची आपण चित्रांद्वारे देखणी सजावट करू शकतो, मात्र त्यासाठी चित्रांची माहिती असणं आवश्यक असतं। चला तर मग बघूया चित्रांची खास सजावट। आपल्या घराची सजावट करण्यासाठी हे आहेत काही देखणे पर्याय। घरात चित्रांची सजावट करायची असेल तर आपण निवडू शकतो हा मिनिएचर पेंटिंगचा पर्याय। घराची कलात्मक सजावट करायची असेल तर आपल्याला कलेची माहिती करून घेणं गरजेचं असतं। मिनिएचर पेंटिंग म्हणजे हातानं काढलेल्या चित्रांची अनोखी दुनिया। आकारानं लहान पण अतिशय सुंदर अशी मिनिएचर पेंटिंग पहा। चित्रकला म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी महत्वाचं माध्यम मानलं जातं। ही परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे। 11व्या आणि 12व्या शतकात पानांवर चित्र काढण्याची पद्धत उदयाला आली, त्यामुळे तुलनेनं चित्र लहान होत गेली आणि त्यातली कला कुसर वाढली। त्यातूनच जन्म झाला तो मिनिएचर पेंटिंगचा। मिनिएचर पेंटिंग करण्यासाठी अनेक पर्याय वापरले जातात। कागद, मार्बल, लाकूड, लेदर, कापड किंवा अगदी भिंतीवरही अशी चित्र काढता येतात। मुघल शैली, राजपूत शैली, दख्खनची शैली अशा विविध शैलीत चित्र काढली जातात, पण प्रामुख्यानं मिनिएचर पेंटिंग जी शैली लोकप्रिय झाली ती राजस्थानात। जोधपूर, जयपूर, मेवाड, कांगरा अशी कितीतरी घराणी मिनिएचर पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहेत। मिनिएचर पेंटिंगमध्ये कितीतरी विषय आपल्याला पाहायला मिळतात। निसर्ग, पानं, फुलं, पशुपक्षी असे विषय तर असतातच, पण वेगवेगळे अलंकार, राजवाड्यांची जीवनशैलीही या चित्रांमध्ये पाहायला मिळते। राजस्थानी शैलीत वापरले जाणारे रंगही असे आकर्षक असतात।
अशी चित्र काढण्यासाठी लागते ते उच्च दर्जाचं कला कौशल्य. खूप बारीक काम या चित्रांमध्ये केलेलं असतं. आता मिनिएचर पेंटिंगची ओळख तर करून घेतली. आता या चित्रांचा वापर आपल्या घराची सजावट करण्यासाठी कसा करून घ्यायचा त्याचीही माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम या चित्रांसाठी योग्य फ्रेमची निवड करणं गरजेचं असतं. जर फ्रेमची निवड चुकली तर चित्र हवं तसं उठावदार दिसणार नाही. जसा चित्राचा आकार असेल त्याप्रमाणे फ्रेम हवी. आता ही चित्र घरात कुठे लावता येतील याचा विचार करा. सर्वसाधारणपणे आपण घराच्या सजावटीत लक्ष घालतो. अगदी इंटेरियर डिझायनरचा सल्ला घेण्यात आला तरीही आपण त्याच्याशी वारंवार चर्चा करतो. त्यामुळे घरात ज्या ठिकाणी चित्र लावायची आहेत त्या जागा आधी निश्चित करा. सर्वसाधारणपणे दिवाणखान्यात, डायनिंग टेबलच्या वर, बैठकीच्या खोलीत दर्शनी भिंतीवर आपल्याला ही चित्र लावता येतील. दिवाणखान्यात फ्रेंच विंडो असेल तर या विंडोच्या दोन्ही बाजूला एकाच आकाराची दोन चित्र लावून आपल्याला सुसंगती साधता येईल. किंवा एकाच आकाराची तीन किंवा चार चित्र निवडून त्याचा सुरेख पॅटर्न करता येईल. मिनिएचर चित्र लावण्यासाठी दुसरी मोक्याची जागा म्हणजे घरातला पॅसेज. दिवाणखान्याला आणि बेडरूमला जोडणारा पॅसेज सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात असतो. या पॅसेजमध्ये मिनिएचर पेंटिंगद्वारे सुंदर सजावट करता येईल. बेडरूममध्येही आपण मिनिएचर पेंटिंगचा चांगला वापर करू शकतो. डबल बेडच्या वर किंवा बेडरूमच्या दर्शनी भिंतीवर आपण मिनिएचर पेंटिंग लावू शकतो. स्टडी रूममध्येही सुसंगत मिनिएचर पेंटिंग लावल्यास सजावटीत चांगली भर पडू शकते. अर्थात घराची सजावट करणं ही असते अगदी वैयक्तिक बाब. त्यामुळे मिनिएचर पेंटिंग हा आहे एक फक्त पर्याय. त्याचा कसा वापर करायचा तो आहे ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न. पिढ्यान पिढ्या कलाकारांनी ही कला जतन केली आहे. मिनिएचर पेंटिंग आहे भारताचा एक अमोल ठेवा. अशी चित्र घरात लावून आपण या कलावंतांच्या कलेला दाद नक्कीच देऊ शकतो. झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.